तुमचा जय झाला आज पाहिजे हे झाला आज पाहिजे जाहीर करा जाहीर करा जय दुष्काळ जाहीर करा जाहीर करा जाहीर करा जय तालुका दुष्काळ जाहीर झाला आज पाहिजे झाला आज पाहिजे जय तालुका दुष्काळ जाहीर झाला आज पाहिजे जय तालुका दुष्काळ जाहीर झाला आज पाहिजे जाहीर करा जाहीर करा जय तालुका दुष्काळ जाहीर करा जाहीर करा जाहीर करा जय तालुका दुष्काळ जाहीर करा आपलं विटा देशामध्ये नंबर एक आलेलं स्वच्छ व सुंदर शहर विटा. अशा शहरात आपण गुंतवणुकीचा विचार करताय? नक्कीच तुम्ही प्राइम लोकेशन्सला फ्लॅट, दुकान, ऑफिस वगैरे शोधतच असाल. मग निश्चिंत रहा, गुणवत्ता, ससोटी, लोकेशन्स व सर्व पर्यायांसाठी विट्यातील नंबर एकचा ब्रँड श्री राजलक्ष्मी कन्स्ट्रक्शन ग्रुप. शहरातील प्रत्येक प्रमुख ठिकाणी आम्ही आहोतच. मैनी रोड, यशवंतनगर, भाजी मंडई, छत्रपती शिवाजी महाराज चौक व एसटी स्टँड नजीक. आणि हो, आपल्या गरजे व बजेटनुसार रेसिडेन्शियल व कमर्शियल सर्व पर्याय उपलब्ध. गुंतवणुकीतील विश्वास आणि समाधानासाठी डोळे झाकून एकच नाव, श्री राजलक्ष्मी ग्रुप विटा. जत तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा आणि तालुक्याचा दुष्काळी यादीत समावेश झाला पाहिजे या मागणीसाठी प्रहार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून जत तहसीलदार यांची गाडी फोडण्यात आली. राज्य सरकारनं जाहीर केलेल्या दुष्काळी तालुक्यांच्या यादीत जत तालुक्याचा समावेश नसल्यामुळं प्रहार संघटनेचे तालुका अध्यक्ष सुनील बागडे आक्रमक झाले. जतचे तहसीलदार जीवन बनसोडे यांची गाडी फोडून आपला निषेध व्यक्त केला. दरम्यान राज्य सरकारनं जाहीर केलेल्या दुष्काळी यादीत जिल्ह्यातल्या मिरज, खानापूर, शिराळा, कडेगाव या तालुक्यांचा समावेश झालाय. पण जत तालुक्यात दुष्काळी परिस्थिती गंभीर असताना देखील जत तालुक्याचा दुष्काळी तालुक्यांमध्ये समावेश न झाल्यामुळं तालुक्यातले नागरिक आक्रमक झाल्याचं दिसून येत आहे. जत तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा या मागणीसाठी शुक्रवारी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सर्वपक्षीय नेत्यांनी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केलं होतं. जत तालुक्याचा दुष्काळी यादीत समावेश न केल्यानं उपोषणकर्त्यांनी शासनाच्या आदेशाची होळी करत आपला निषेध व्यक्त केला होता. प्रहार संघटनेचे तालुका अध्यक्ष बागडे यांनी जत तहसीलदार आवारात उभ्या असलेल्या तहसीलदारांच्या गाडीवर हॉकी स्टिकनं हल्ला करत गाडीची तोडफोड केली. या घटनेनंतर ते स्वतः जत पोलीस ठाण्यात हजर झाले. खरं तर काल रात्री उशिरा महाराष्ट्रातील दुष्काळी तालुका जाहीर झाल्याचं कळल्यानंतर त्या यादीमध्ये जत तालुका नसल्याने अत्यंत दुःख झालं आणि खऱ्या अर्थाने वेगवेगळ्या पक्षाच्या सर्व पक्षीय एकत्र करून 2-3 दिवसापूर्वी कलेक्टर ऑफिससमोर आम्ही सर्वपक्षीय लाक्षणिक उपोषण केलं होतं. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी शब्द दिला होता की 2-3 दिवसात जत तालुका हा दुष्काळी यादीमध्ये समाविष्ट केला जाईल. परंतु अद्यापही कालच्या यादीमध्ये राज्य सरकारने जत तालुका दुष्काळ हा जाहीर केलेला नाही. परंतु जत तालुका हा दुष्काळ जाहीर झाला पाहिजे, कारण शिराळासारखा तालुका दुष्काळी जाहीर होतो. मात्र वर्षानुवर्ष दुष्काळी असलेला तालुका अख्खा महाराष्ट्राला परिचित आहे. जत तालुका हा दुष्काळ आहे, परंतु राज्य सरकार यामध्ये गांभीर्याने लक्ष घेत नाही. जत तालुक्यातले अधिकारी झोपा काढतात काय असा प्रश्न उपस्थित होतो. जत तालुक्यामध्ये पाण्याचा प्रश्न आहे, चाऱ्याचा प्रश्न आहे. जत तालुका तात्काळ दुष्काळ जाहीर झाला पाहिजे, राज्य सरकारला अशी विनंती आहे. अन्यथा याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करण्यात येईल.